गुड मॉर्निंग गाइज. लास्ट लेक्चरमध्ये आपण सेकंडरी मेमरीज बघितल्या, त्याच्यामध्ये हार्ड डिस्क आणि फ्लॉपी डिस्क बघितले आणि फ्लॉपी डिस्कचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस बघितले. आता बघूयात मॅग्नेटिक टेप. तर मॅग्नेटिक टेप काय असतं? अ मॅग्नेटिक टेप इज अ सिक्वेन्शियल ॲक्सेस मेमरी अँड यूज फॉर अ लार्ज डेटा स्टोरेज अँड इंटरचेंज. तर हे जे मॅग्नेटिक टेप आहे, सिक्वेन्शियल ॲक्सेस मेमरी आहे. सिक्वेन्शियल म्हणजे सिरियली काय करतं, मेमरी ॲक्सेस करतं आणि याच्यामध्ये डेटा जो स्टोरेज असतो तो डेटा स्टोरेज एकदम लार्ज स्वरूपात आपल्याला डेटा स्टोअर करता येतं आणि तो आपल्याला काय करता, इंटरचेंज पण करता येतो डेटा, म्हणजे पी सी थ्रू दॅट मेमरी. ओके. नंतर इट इज अ नॉन ॲड्रेसेबल मेमरी. इच रेकॉर्ड इज शेअर्ड वन आफ्टर द अदर इन सिक्वेन्स. तर याच्यामध्ये काय, इट इज अ नॉन म्हणजे नॉन ॲड्रेसेबल मेमरी. याच्यामध्ये ॲड्रेस नसतो मेमरीला दिलेला. तर याच्यामध्ये जो रेकॉर्ड आहे, एकानंतर एक काय केलेला असतो, शेअर केलेला असतो. एक रेकॉर्डिंग झालं डेटाचं तर नंतर दुसरा डेटा रेकॉर्ड होतो. तर ही जी मेमरी आहे ती नॉन ॲड्रेसेबल मेमरी आहे आणि ज्याची जी रेकॉर्डिंग आहे ती शेअर केली जाते एकानंतर एक, म्हणजे सिरियली रेकॉर्ड केलं जातं डेटा. नंतर वेन पर्टिक्युलर रेकॉर्ड इज टू बी ॲक्सेस, इट ॲक्सेस द होल प्रिवियस रेकॉर्ड सिरियली टील इट रिचेस द डिझायर रेकॉर्ड. म्हणजे कसं असतं, तर आपल्याला पर्टिक्युलर रेकॉर्डिंग करायची असेल नंबर संपोज 10 नंबरची, नंतर तर त्याच्यानंतर काय करावं लागतं, आपल्याला जे 9 नंबरपर्यंत जे रेकॉर्ड आहे एकानंतर एक डेटा, एकानंतर एक डेटा काय करावं लागतं, रेकॉर्ड करावं लागेल सिरियली. आणि याचं रेकॉर्डिंग कुठपर्यंत कम्प्लीट नाही होत, जोपर्यंत आपल्याला जी आपल्याला पाहिजे रेकॉर्डिंग म्हणजे सपोज 10 नंबरची, तोपर्यंत ती रेकॉर्डिंग म्हणजे डिझायर रेकॉर्डिंग आपल्याला करता येत नाही. तोपर्यंत अगोदरच्या पण प्रिवियस रेकॉर्डिंग कराव्या लागतात सिरियली. ओके. नंतर ड्यू टू दिस मेथड ऑफ द मॅग्नेटिक टेप, इट टेक्स द लाँग टाईम ॲज कम्पेअर टू अदर स्टोरेज डिव्हायसेस रिझल्टिंग इन लो स्पीड ऑपरेशन. तर याच्यामुळं काय होतं, याचा जो ॲक्सेस ही अशी मॅग्नेटिक टेपची जी ॲक्सेस मेथड आहे, तर याच्यामुळं काय सिरियली डेटा ट्रान्समिट होतं म्हणून, डेटा स्टोअर होतं म्हणून याला लाँग टाईम लागतं. आणि दुसऱ्या जी स्टोरेज डिव्हाइस आहेत मेमरी, त्याच्यापेक्षा याची जी टाईम जास्त लागत असल्यामुळं याची जी स्पीड आहे ते स्पीड ऑफ ऑपरेशन कमी लो असतं. नंतर मॅग्नेटिक स्टेप टेप स्ट्रक्चर इज अ क्वाईट सिमिलर टू दॅट ऑफ ऑडिओ अँड व्हिडिओ टेप, ब्राउनिश इन कलर, अवेलेबल इन द फॉर्म ऑफ रील विथ अबाउट हाफ इंच वेट. तर याच्यामध्ये जे मॅग्नेटिक टेप आहे, असं जे स्ट्रक्चर आहे ते कशासारखं सिमिलर असतं, ते ऑडिओ आणि व्हिडिओ टेप टेप रील असते ना त्याच्यासारखं असतं, तर ते ब्राउनिश कलरचं असतं आणि त्याच्याच्या फॉर्ममध्ये रीलच्या फॉर्ममध्ये असतं आणि त्याची जी वेट असते ती हाफ इंच एवढी असते. तर हाफ इंच एवढी त्याची रील असते. तर याची डायग्राममध्ये बघूया मॅग्नेटिक टेपची, म्हणजे काय केलेलं आहे, तर एक सर्क्युलर मॅग्नेटिक हे घेतलं आहे, नंतर ते रेकॉर्डिंग हेड बोलले त्याला, त्याच्या अराउंड काय एक कॉईल वाऊंड केली आणि नंतर त्याच्या खाली काय एक मॅग्नेटिक टेप जो आहे तो दाखवलेला आहे आपल्याला रेक्टँगलच्या फॉर्ममध्ये हॉरिझॉन्टली. आणि ती काय असतं, त्याची जी विड्थ असते ती हाफ इंच म्हणजे अर्धी इंच एवढी विड्थ असते. ओके. इट हॅज द प्लॅस्टिक टेप विथ अ फेरो मॅग्नेटिक कोटिंग. हे जे टेप असतं ना रील, तर ते कसं असतं, ते प्लॅस्टिक टेप असतं, त्याच्यावर फेरो मॅग्नेटिक कोटिंग असते. द डेटा इज स्टोअर्ड विथ द हेल्प ऑफ रेकॉर्डिंग हेड जस्ट लाईक अ ऑडिओ टेप रेकॉर्डर ॲज शोन फिगर. म्हणजे ॲज शोन म्हणजे कसं असतं, याचा जो डेटा आहे ह्याच्यामध्ये डेटा कसं स्टोअर होतो, तर ते रेकॉर्डिंग हेडच्या सहाय्याने डेटा काय होतो, स्टोअर होतो. कशासारखं, ते ऑडिओ टेप रेकॉर्डर असतं ना त्याच्यासारखं. ओके. तर याच्यामध्ये रेकॉर्डिंग कसं दाखवलं बघा, ते इन द फॉर्म ऑफ म्हणजे बीट. जे जर वन स्टोअर व्हायचं असेल तर रेकॉर्डिंग ऑन टेप कसं होतं बघा, वन स्टोअर असेल तर ॲरो, ॲरोचं डायरेक्शन कसं दाखवलं आहे पण आपल्या लेफ्ट हँड साईडकडे, आणि जर झिरो स्टोअर झालं तर राईट हँड साईडकडे ॲरोचं हेड आहे. ओके. असा डेटा स्टोअर होतो. क्लिअर. नंतर बघूयात आपण याच्यामध्ये द इन्फॉर्मेशन इज स्टोअर्ड बाय द
पोलरायझिंग मॅग्नेटिक लाईन्स आय शोन इन फिगर. तर याच्यामध्ये काय केलं जातं, जे इन्फॉर्मेशन आहे तर ती कशाच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतं, पोलरायझिंग मॅग्नेटिक लाईन्स. तर मॅग्नेटिक लाईन्स जसं आपण रेकॉर्डिंगमध्ये दाखवलं ना, किंवा ना असलं की ॲरोपॉनच्या साईडने राईट हँड साईडकडे डायरेक्शन, आणि सॉरी वन असेल तर लेफ्ट हँड साईडकडे डायरेक्शन ॲरोचं, आणि झिरो असेल तर राईट हँड साईडकडे ॲरोचं डायरेक्शन. ओके, नंतर द ओरिएंटेशन ऑफ मॅग्नेटिक पोल व्हॅरीज विथ झिरो अँड वन. ते मॅग्नेटिक पोलचं जे ओरिएंटेशन आहे तर कसं व्हॅरी होतं, झिरो अँड वनमध्ये व्हॅरी होतं, राईट. द इन्फॉर्मेशन इज स्टोअर्ड इन टर्म्स ऑफ कोड लाईक ई बी सी डी. तर याची जी इन्फॉर्मेशन आहे तर ए बी सी डी कोडच्या फॉर्ममध्ये स्टोअर होते. म्हणजे ए बी सी डी कोड इज द 8 बीट कोड असतं. ASCII कोड काय असतं, ASCII कोड असतं 7 बीट कोड, आणि हे ए बी सी डी कोड असतं 8 बीट कोड. तर 8 बीट कोडच्या फॉर्ममध्ये काय होतं, तर डेटा इन्फॉर्मेशन स्टोअर होते त्याच्यामध्ये मॅग्नेटिक टेपमध्ये. तर ABCDचा फुल फॉर्म आहे एक्सटेंडेड बायनरी कोडेड डेसिमल इंटरचेंज कोड. आय रिपीट वन्स अगेन, एक्सटेंडेड बायनरी कोडेड डेसिमल इंटरचेंज कोड ABCDचा फुल फॉर्म. अँड द टेप कॅन बी यूज फॉर रीड राईट फॉर नंबर ऑफ टाईम्स लाईक अँड ऑडिओ कॅसेट. तर याच्यामध्ये काय, हे जे टेप आहे म्हणजे मॅग्नेटिक टेप आहे, ते रीड राईट म्हणजे आपल्याला जे त्याच्यातलं इन्फॉर्मेशन रीड राईट करायचं असेल तर नंबर ऑफ टाईम्स वापरता येते आपल्याला रीड राईट करता येते, जस्ट लाईक ऑडिओ कॅसेटमध्ये कसं असतं तसं. ओके, तर याचा ॲडव्हान्टेजेस बघूयात आपण. पहिला ॲडव्हान्टेज आहे मॅग्नेटिक टेपचं, मॅग्नेटिक टेप कॅन बी यूज फॉर रेकॉर्डिंग मेनी टाईम्स. तर मॅग्नेटिक टेप मेनी टाईम रेकॉर्डिंगसाठी काय वापरलं जातं राईट, मेनी टाईम किती वेळा. नंतर सेकंड आहे, इट इज इकॉनॉमिकल अँड कॅन होल्ड इन्फॉर्मेशन फॉर व्हेरी लाँग टाईम. तर याच्यामध्ये काय, ती स्वस्त आहे, इकॉनॉमिकल आहे, आणि याच्यामध्ये जी इन्फॉर्मेशन आहे लाँग टाईमपर्यंत काय स्टोअर होऊन राहते. नंतर मॅक्झिमम स्टोरेज कॅपॅसिटी, याची जी कॅपॅसिटी आहे तर मॅक्झिमम स्टोरेज कॅपॅसिटी असते याची. नंतर याचं डिसॲडव्हान्टेज बघूयात, तर ऑपरेटिंग स्पीड इज स्लो बिकॉज इट हॅज सिक्वेन्शियल ॲक्सेस. तर याचं जी ऑपरेटिंग स्पीड आहे ती काय स्लो आहे, का तर सिक्वेन्शियल ॲक्सेस म्हणजे सिरियल ॲक्सेस करते म्हणून, राईट. नंतर सेकंड आहे, हीट डस्ट ऑर फिजिकल कॉन्टॅक्ट अफेक्ट देम. तर हीट जे आहे, नंतर डस्ट, नंतर जे फिजिकल कॉन्टॅक्ट आहे, आपण बोर्ड जरी लावलं तर काय करतं, ते ॲक्सेस म्हणजे त्याच्यावर अफेक्ट होतं, म्हणजे त्याच्यातला जो डेटा आहे ते करप्ट होण्याची शक्यता असते. ओके, नंतर थर्ड वन, इट रिक्वायर्स कॉम्प्लेक्स मेकॅनिझम फॉर अ ड्राईव्ह. तर याच्यामध्ये काय ते कॉम्प्लेक्स मेकॅनिझम असतं ड्राईव्हचं. ओके, नंतर बघूया आपण सी डी रोम. लास्ट याचं सेकंडरी मेमरीमध्ये सी डी रोम. तर सी डी रोमचा फुल फॉर्म आहे कॉम्पॅक्ट डिस्क रीड ओनली मेमरी. ओके, कॉम्पॅक्ट डिस्क रीड ओनली मेमरी. तर सी डी रोम बघूया, सी डी रोम इज ॲडव्हान्स व्हर्जन ऑफ फ्लॉपी डिस्क हॅविंग व्हेरी व्हेरी लार्ज स्टोरेज कॅपॅसिटी बट कॉमनली यूज फॉर अ ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग जस्ट लाईक अन ऑडिओ ऑर व्हिडिओ कॅसेट. तर हे सी डी रोम आहे ते ॲडव्हान्स व्हर्जन आहे फ्लॉपी डिस्कचं. तर याच्यामध्ये काय, आपल्याला लार्ज कॅपॅसिटीने काय करता येतं, डेटा वगैरे स्टोअर करता येतं, आणि हे काय म्हणजे ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी कॉमनली यूज केलं जातं, कशासारखं ऑडिओ व्हिडिओ कॅसेटसारखं. ओके, द मेन फीचर ऑफ सी डी इज दॅट इट इज रेकॉर्डेड बाय अ स्पेशल टेक्निक अँड इन द फॉर्म ऑफ बायनरी कोड्स. ओके, त्याचं जो स्पेशल मेन फीचर आहे तर काय, सी डीमध्ये जो डेटा आहे रेकॉर्ड केला जातो तो स्पेशल टेक्निक वापरून तयार रेकॉर्ड केला जातो. तर कशाच्या फॉर्ममध्ये, बायनरी कोडच्या फॉर्ममध्ये रेकॉर्ड केला जातो. ओके, द रेकॉर्डिंग ऑफ ऑडिओ सॉन्ग्स व्हिडिओ फिल्म्स आर डन ॲट द टाईम ऑफ मॅन्युफॅक्चरिंग बाय लेझर मेथड. तर याच्यामध्ये काय, जी रेकॉर्डिंग आहे
रेकॉर्डिंग काय काय रेकॉर्डिंग, ऑडिओ सॉन्ग रेकॉर्डिंग केलं जातं, व्हिडिओ फिल्म रेकॉर्डिंग केलं जाते, म्हणजे जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं बाय युजिंग लेदर मेथड वापरून ते रेकॉर्डिंग केलं जातं. ओके, द यूजर कॅन रीड इट बाय मीन्स ऑफ सी डी प्लेयर. तर हे जे काय, तर जे आपले यूजर जर त्याला रीड करायचं असेल त्याच्यातली इन्फॉर्मेशन, तर इन्फॉर्मेशन रीड करायची असेल तर काय केलं जातं, सी डी प्लेयर वापरून ती इन्फॉर्मेशन रीड केली जाते. राईट, तर जी सी डी रोम आहे तर ॲक्च्युली ते मॅन्युफॅक्चरमध्ये लेदर याच्यामध्ये मेथडनीसुद्धा काय करते, ते त्याच्यातला डेटा स्टोअर करते. तो किंवा आपण ते तो सी डी रोम ड्रायव्हर ज्या ड्राईव्ह जे असतं, राईट, तर सी डी रोम जे ड्राईव्ह असतं त्याच्यामध्ये आपण कम्प्युटरमध्ये काय करू शकतो, इन्सर्ट करून त्याच्यामध्ये कम्प्युटरचा डेटा त्या सी डी रोममध्ये काय करू शकतो, आपण स्टोअर करू शकतो, रेकॉर्डिंग करू शकतो. ओके, तसं पण करू शकतो. नंतर त्याच्यातला जो इन्फॉर्मेशन आहे ते आपल्याला रीड करायचं असेल तर त्याला एकतर सी डी प्लेयर लागतं, राईट, आणि जेव्हा आपण एखाद्या सी डीमध्ये डेटा हे करतो तर त्याला काय होतं, सी डी राईट करणं पडतो. कम्प्युटरमध्ये तसं केलं जात होतं की सी डीमध्ये जर आता काय करायचं, आपल्याला एखादा पिक्चर घ्यायचं आहे, गाणे वगैरे घ्यायचे भरपूर, तर सी डी काय करायची, सी डी रोम ड्रायव्हर जो आहे त्याच्यामध्ये सी डी इन्सर्ट करून आपण काय ते सी डी राईट करत होतो, म्हणजे राईट करता येते. क्लिअर, आणि नंतर जर रीड करायचे असेल तर ते एकतर सी डी प्लेयरनी पण रीड करता येते किंवा कम्प्युटरच्या त्या ड्राईव्हमध्ये टाकून ते रीड करता येतं. ओके, बघूया. द यूजर कॅन रीड इट बाय मीन्स ऑफ सी डी प्लेयर, हेन्स द नेम ॲज रीड ओनली मेमरी. तर याच्यामध्ये काय केलं जातं, जे नंतर सी डी प्लेयर वापरून त्याच्यातला जो यूजर जो आहे त्याच्यातलं जी इन्फॉर्मेशन आहे रेकॉर्डेड ते काय करायचं, ते रीड करता येतं त्याला किंवा ऑडिओ ऐकता येतं. आणि तर याच्यामध्ये एक डिसअडवांटेजमध्ये काय, ते त्याची सी डी एकदा जर राईट केली तर त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला राईट करता येत नाही, म्हणजे त्याच्यात पुन्हा डेटा आपल्याला राईट करता येत नाही, एकदा केली विषय संपला. ओके, असं आहे. नंतर सी डीज आर यूज व्हेन द डेटा ऑर इन्फॉर्मेशन इज परमनंट अँड यूज ॲज रिलेबल स्टोरेज. तर सी डी आपल्याला केव्हा वापरता येतं, तर डेटा किंवा इन्फॉर्मेशन जे परमनंट जर स्टोरेजसाठी परमनंट स्टोअर करायचं असेल त्याच्यासाठी ते वापरता येते सी डी, आणि इट इज रिलेबल स्टोरेजसाठी वापरता येते. द क्वालिटी ऑफ सी डी इज मच एक्सेलेंट दॅन द नॉर्मल ऑडिओ कॅसेट. द म्हणजे सी डी जी आहे कॉम्पॅक्ट डिस्क, त्याची जी सी डी रोम आहे त्याची जी क्वालिटी आहे ती नॉर्मल जे ऑडिओ कॅसेट आहे त्याच्यापेक्षा बेटर असते, एक्सेलेंट असते. बट इट इज कॉस्टली डिवाइस अँड डुप्लिकेट टू हँडल, सॉरी डेलिकेट टू हँडल. तर याच्यामध्ये हे जे डिवाइस आहे ना सी डी रोम ते कॉस्टली असतं ऑडिओ कॅसेटपेक्षा, आणि म्हणजे हँडल करायला पण थोडंसं रिस्की आहे, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला याला रीड करण्यासाठी सी डी प्लेयर लागतं किंवा कम्प्युटरला काय सी डी रोम ड्रायव्हर लागतं, सी डी रोम ड्राईव्ह लागत. ओके, तर अशा प्रकारे आपण हा जो चॅप्टर आहे आपला कम्प्युटर फंडामेंटल्स हा संपलेला आहे. तर आपण हे काय काय बघितलं, सेकंडरी मेमरीमध्ये हार्ड डिस्क बघितली, फ्लॉपी डिस्क बघितली, मॅग्नेटिक टेप बघितलं आणि सी डी रोम बघितलं. ओके, तर याच्यामध्ये जर कोणाला काही क्युरी असेल तर बिनधास्त विचारू शकता, राईट. तर याच्यामध्ये हे सगळं झालं आपलं इन्फॉर्मेशन, आणि जो सिलेबस याच्यामध्ये ओमिट केलेला आहे ते आपण सगळं ओमिटेड सिलेबस पण सगळं घेतलेलं आहे. तर तुम्हाला जे रिक्वायर्ड आहे तुमच्याकडे त्याची सॉफ्ट कॉपी आहे, जे आपलं 25% सिलेबस वगळलेला आहे ते त्याचा अभ्यास नाही केलं तरी चालते, पण तुमच्या माहितीसाठी ते असावं म्हणून मी ए टू झेड काय केलेलं आहे, सिलेबस कवर केलेला आहे. अशा प्रकारे आपला हा 12वीचा सहका पेपर, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचा पेपरचा सिलेबस संपलेला आहे.
ओके, तर कोणत्याही चॅप्टरमध्ये काही जर क्युरी असेल तर बिंदास विचारू शकता. ओके, देन स्टॉप करूयात आता मग.